नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी। आता 1 ते 5 गुंठे जमिनीची खरेदी विक्री केली जाणार आहे, यासाठी शासनाकडून मान्यता सुद्धा मिळालेली आहे। प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, विशेष करून शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यावश्यक आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जमीन संदर्भात नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत आता 1 ते 5 गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने करता येणार आहे। यापूर्वीचा विचार केला तर प्रचलित कायद्यानुसार बागायत क्षेत्रासाठी किमान 10 गुंठे तर जिरायत क्षेत्रासाठी किमान 20 गुंठ्यांची थेट खरेदी विक्री करता येत होती, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून 1 ते 5 गुंठ्याची खरेदी विक्री केली जाणार आहे, यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे। आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल, याची आवश्यकता का होती? अनेकदा शेतरस्ता असेल, घरकुल, बांधकाम किंवा विहिरीसाठी जर आपल्याला 1 ते 5 गुंठ्याची जमिनीची गरज भासली तर त्यासाठी परवानगी मिळत नव्हती। कमी क्षेत्रामुळे अशा जमिनीची खरेदी विक्री करणे शक्य होत नव्हते। शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अशा छोट्या जमिनीच्या व्यवहारांना नक्कीच चालना मिळणार आहे। प्रचलित कायद्यानुसार बागायत क्षेत्र किमान 10 गुंठे तर जिरायत क्षेत्र किमान 20 गुंठ्याची थेट खरेदी विक्री करता येते, पण त्यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्रीसाठी आता शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून यासाठी आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडून परवानगी मिळणार आहे। आता यासाठी अर्ज नेमका कसा करावा व कोणाकडे अर्ज करावा या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्जदारांना महसूल व वन विभागाकडे अर्ज करावा लागेल। अर्जामध्ये खरेदी विक्री करणाऱ्यांचे नाव, गावाचे नाव, जमिनीचा गट क्रमांक, विहिरीचा आकार, जमीन विहिरीसाठी हस्तांतरित होत असल्यास, शेतरस्त्यांची लांबी रुंदी, जमीन शेतरस्त्यासाठी हस्तांतरित होत असल्यास, भूजल सर्वेक्षण व विकासासाठी विकास अभिकरणांचे नाहरकत प्रमाणपत्र, सहदार धारकांचे संमतीपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश करावा लागेल। अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित जमिनीची तपासणी करतील आणि योग्य वाटल्यास मंजुरी देईल। हा सुद्धा तुम्हाला पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे। मंजुरी 1 वर्षासाठी वैध राहणार आहे हे सुद्धा समजून घ्या। विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा व्यक्तिगत लाभासाठी जर तुम्ही कमी क्षेत्राची खरेदी विक्री जमीन करत असाल तर त्या तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडून केवळ 1 वर्षासाठीच मंजुरी मिळणार आहे। अर्जदारांच्या विनंतीवरून ही मंजुरी 2 वर्षासाठी मुदतवाढ करून देण्यात येईल, परंतु या काळात संबंधित कारणासाठी जमिनीचा वापर न झाल्यास देण्यात आलेली मंजुरी रद्द करण्यात येईल। पुन्हा मान्यता हवी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना नव्याने पुन्हा अर्ज सादर करावा लागेल। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आता या निर्णयाचा नेमका फायदा काय होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे। शेतरस्ता, घरकुल बांधकाम आणि विहिरी बांधण्यासारख्या गरजा पूर्ण होतील, कमी क्षेत्राची अडचण येणार नाही। त्यानंतर जमिनीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढेल, छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल। कमी क्षेत्राची गरज भासत असल्यास शेतकऱ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळवून खरेदी विक्री करता येईल असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर या संदर्भातील अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील महसूल व वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून या संदर्भातील अचूक माहिती तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद। पुन्हा भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।